99% गेट 99% पाणी झालं तरी प्रशासनाने पाणी सोडलं नाही आणि ज्या वेळेला 100% धरण भरलं नदी दुथडी वाहत होती वरून पावसाच्या धारा चालू होत्या त्या दिवशी या हरामखोर प्रशासनाने धरण प्रशासनाने धरणाचे 13 गेट 1.5 मीटर न सोडून आमच्या सारख्या शेतकऱ्याचं 100% नुकसान केलं आणि याला 100% धरण प्रशासन जिम्मेदार आहे। महाराष्ट्रात सध्या अनेक जिल्ह्यात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। सतत धोधो कोसळणाऱ्या या पावसामुळे लोकांचं आर्थिक नुकसान तर झालेलं आहेच, मात्र या नुकसानाबरोबरच जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे। बापो आणि हे जे एवढं पाणी आलं याला 100% इसापूर धरण प्रशासन जबाबदार आहे। जवळपास 15 ते 20 दिवसाखाली आम्ही मागणी केली होती की साहेब धरणाचे गेट सोडा, 99% पाणी झालं तरी प्रशासनानं पाणी सोडलं नाही आणि ज्या वेळेला 100% धरण भरलं नदी दुथडी वाहत होती वरून पावसाच्या धारा चालू होत्या त्या दिवशी या हरामखोर प्रशासनानं धरण प्रशासनानं धरणाचे 13 गेट 1.5 मीटर न सोडून आमच्या सारख्या शेतकऱ्याचं 100% नुकसान केलं आणि याला 100% धरण प्रशासन जिम्मेदार आहे। कोणताही लोकप्रतिनिधीने पहिल्यांदा सांगितलं नाही, कोणत्या प्रशासनाने दखल घेतलं नाही, यायला वाटलं आले फुकटचे सोडायले फेसबुकवर पोस्ट, तवा हसले, अरे गदडे हो तवा तुम्ही हसले, मात्र आता आम्हाला रडावं लागायलं रे, आम्हाला रडावं लागायलं तुमच्या ह्या नाकर्तेपणामुळं। तवा जर नियोजन केलं असलं, 100% नियोजन लावून जर पाण्याची विल्हे वाट लावली असली तर आज हे जे दिसायला उग्र रूप, मी म्हणलो पैनगंगेचा नंगा नाच, नाही बापू या पैनगंगेचा नंगा नाच नाही, या धरणवाल्याने पैनगंगेला नंगा नाच करण्यास भाग पाडलं आणि आमच्या सारख्या हजारो शेतकऱ्याचं आज देशोधडीला लावण्याचं काम या धरण प्रशासनानं केलं। एवढंच बोलतो माय बापो हो, आता जास्त बोलणं येईना झालं, कारण पाण्यात सोयाबीन हाय की सोयाबीन मध्ये पाणी हाय हे आम्हालाच कळणं झालं। बस जय जवान जय किसान। सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय वेदनादायक चित्र निर्माण झालंय, त्यातच आता एका शेतकऱ्याचा काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आलाय। सध्या नदीच्या पाण्यानं शेतं एवढी भरलेली आहेत की आता नेमकं शेतात पाणी आहे की पाण्यात शेत हे कळायला मार्ग नाहीये। मागील काही दिवस असेच डोळ्यात पाणी आणणारे व्हिडिओ सतत समोर येत आहेत। ही परिस्थिती केवळ एका शेतकऱ्याची नाहीये तर सध्या महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांची हीच अवस्था झाल्याचं पाहायला मिळत आहे। एकतर पाऊस धोधो कोसळतो, त्यात पावसामुळे नद्यांना पूर आला, अशा परिस्थितीत एका बाजूला शेतात पिकच उरलेले नाहीये तर दुसरीकडे गोठ्यातील गुरं डोळ्यासमोर पुरात वाहून जात आहेत, त्यामुळे शेतकरी आक्रोश करत असल्याचं पाहायला मिळत आहे। या शेतकऱ्याने केलेल्या आक्रोशाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समधून नक्की सांगा। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी थोडक्यातला यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका।